लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 28 मार्चच्या भागामध्ये आता मात्र कला आणि अद्वैत यांच्यामध्ये एक नाजूक बंध निर्माण होणार आहे. स्वतः कलाच्या रूममध्ये गेल्यामुळे आता अद्वैत आणि अद्वैतच्या रूममध्ये आल्यामुळे कला दोघंजण एकमेकांच्या आता अधिकाधिक जवळ येत चाललेले आहेत आणि सर्वचा जळफळाट होत चाललेला आहे. 28 मार्चच्या भागामध्ये अद्वैत आपल्या रूममध्ये विचार करत बसलेला असतो की काय करायचं ह्या राहुलचं. म्हणजे आमच्या लग्नाच्या वेळेला राहुल जयपूरला गेला होता हे तरी खरं आहे का? कारण त्यावेळेला मी निघालो असताना राहुल मला म्हटला, ब्रो तू थांब मी जातो. मग हा सुद्धा राहुलचा प्लॅन होता का? म्हणजे जयपूरला न जाता त्याने इथेच नैनासोबत होता का? मला हे सगळं सत्य जाणून घ्यायला पाहिजे. आणि कला आता अद्वैतच्या रूममधून जस्ट बाहेर येते आणि ती पण हाच विचार करत असते की ज्या वेळेला हे लग्न चालू होतं तेव्हा हा खरंच जयपूरला गेला होता का, की हे सुद्धा एक फ्रॉडच आहे. नाही नाही, मला हे अद्वैतच्या लक्षात आणून द्यायला पाहिजे. म्हणून कला पुन्हा अद्वैतच्या रूममध्ये येते. अद्वैत म्हणतो, आता काय तुझं पुन्हा रूममध्ये का आलीस बरं? यावरती कला म्हणते, मला काही हौस नाहीये तुझ्या रूममध्ये येण्याची. मी तुला इतकंच सांगायला आले की ज्या वेळेला तुझं लग्न. अद्वैत म्हणतो, माझं लग्न? करा म्हणते, म्हणजे आपलं लग्न होतं तेव्हा राहुल नक्की जयपूरला गेला होता का हे कन्फर्म कर पहिले. अद्वैत म्हणतो, तुला काय वाटतं की तुलाच सगळं समजतं का? जगातली अख्खी हुशार बाई तूच आहेस का? तुझ्या आधी हे माझ्या डोक्यात आलं होतं, मी हे कन्फर्म करणारच आहे, तुला मला सांगायची गरज नाही आहे. कला म्हणते, मला काही हौस नाही आहे, मी हुशार आहे सिद्ध करायला. माझ्या फक्त मनात आलं ते मी तुला विचारलं. अद्वैत म्हणतो, काही गरज नाही आहे तुझ्या सल्ल्याची, माझ्या डोक्यात ऑलरेडी हा विषय आलेला आहे, मी त्याची शहानिशा करणार आहे. असं म्हणत अद्वैत आता जयपूरच्या त्यांच्या मॅनेजरला कॉल लावतात. जयपूरचा मॅनेजर अद्वैतचा कॉल बघून आता थोडासा हदरतो. काय आहे हे सगळं असा विचार करत तो आता तो कॉल रिसीव करतो आणि बोला अद्वैत सर, खडीखंबा असं म्हणायला लागतो. त्यावरती अद्वैत म्हणतो, ज्या वेळेला जयपूरच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये एका वर्करचा ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा राहुल तिकडे आला होता का? यावरती आता मात्र तो सांगतो, हो हो राहुल सर इकडेच होते, सगळं काही व्यवस्थित होईपर्यंत इथेच थांबले होते. आता हा माणूस राहुलचा खास असतो, राहुलने पैसे देऊन त्याला दाबून ठेवलेला असतो, म्हणजे आता म्हणूनच तो हे सगळं बोलत असतो. फायनली आता अद्वैतचा या सगळ्यावरती तरी सुद्धा विश्वास काही बसत नाही. तोपर्यंत कला आता आपल्या रूमकडे जात असताना तिला राहुल भेटतो. राहुल म्हणतो, झालं माझ्याविरुद्ध पुरावे शोधून झाले का? माझ्याविरुद्ध कितीही पुरावे शोधलेस ना तरी तुला काहीही मिळणार नाही. इतके वर्ष या घरामध्ये मी राहतोय, तू आज येऊन माझ्याविरुद्ध पुरावे शोधणार? करा म्हणते, हे बघ मी तर पुरावे शोधणारच आहे आणि सत्य हे कधी लपतच नसतं. राहुल म्हणतो, तुला जे काही करायचं ते कर. पण तेवढ्यात राहुलचा कॉल येतो आणि राहुल म्हणतो, आपलं बोलणं अर्धवट राहिलंय, ते बोलणं पूर्ण करायला मला नक्की आवडेल. असं म्हणत मात्र आता राहुल तो फोन रिसीव्ह करतो. हा फोन दुसरं तिसरं कुणाचाही नसून त्याच आता जयपूरच्या मॅनेजरचा असतो. जयपूरचा मॅनेजर म्हणतो, राहुल सर अहो मला अद्वैत सरांचा कॉल आला होता, अद्वैत सर मला त्या दिवशी काय घडलं हे सगळं विचारत होते. यावरती राहुल म्हणतो, मग तुम्ही काय सांगितलं? मॅनेजर म्हणतो, मी तुमच्या बाजूनेच सांगितलं तुम्ही इथे होतात, पण त्यांनी जास्त जर का चौकशी केली ना तर त्यांना कळून जाईल बरं का की तुम्ही इकडे नव्हतात आणि माझी नोकरी जाईल, माझं सगळं कुटुंब त्याच्यावर चाललंय, माझ्या डिग्रीचं लग्न करायचं आहे, माझे म्हातारे आई वडील आहेत आणि त्या सगळ्यांना कमवणारा मी एकटाच आहे, मला सगळं सांभाळायचं आहे, माझी नोकरी गेली तर. राहुल म्हणतो, तुमच्या नोकरीला धक्का सुद्धा लागणार नाही, काळजी करू नका, फक्त माझ्याविरुद्ध शब्द काढू नका. असं म्हणत राहुल त्यांना पुन्हा एकदा मॅनेज करतो आणि तो विचार करतो, नाही या कला आणि अद्वैतचं जरा अतिच वाढलेलं आहे, यांचं तोंड बंद करायला पाहिजे आणि त्यासाठी तो रोहिणीची मदत घ्यायचं ठरवतो. तोपर्यंत ब्रेकफास्ट टेबलवरती सगळेजण आता आलेले असतात आणि इकडे कला सगळ्यांना सर्व करत असते. सर्व करत असताना तिला आता अद्वैत सोबत काहीतरी बोलायचं असतं म्हणून ती अद्वैतच्या जवळ जात त्याला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि हे सगळं नोटीस करत असते ते म्हणजे सरोज. सरोज नोटीस करते की ही कला जरा अद्वैतच्या जास्तच पुढे मागे करते आहे आणि आता तिला राग येतो. त्याच वेळेला कला अद्वैतच्या जवळ जाऊन त्याला राहुलबद्दल बोलण्याचा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण सरोजला वाटतं ही जवळीक करते आहे आणि सरोज तिच्यावरती लक्ष ठेवून असते काय चाललंय काय ह्या मुलीचं,
इतकी माझ्या मुलाच्या पुढे मागे करण्याची हिला गरज तरी काय पडले, असं म्हणत आता इकडे सरोज चिडलेली असते. आणि मग कला म्हणते, सरोज मॅडम तुम्हाला पण वाढू का? सरोज म्हणते, नको, माझं मी घेईन. आता अद्वैत ब्रेकफास्ट करून वरती जातो, तोपर्यंत इकडे आता कला त्याच्या मागोमाग जाण्यासाठी निघते. सरोज हे सगळं पाहत असते आणि ही जरा अतिच त्याच्या पुढे मागे करते, हिचा बंदोबस्त करायला पाहिजे असा विचार करते. तोपर्यंत राहुल इकडे कंप्लेंट घेऊन रोहिणीकडे येतो आणि मम्मा या कलाचं जरा अतिच झालंय हा. रोहिणी म्हणते, कलाने काय केलं आता? यावरती राहुल म्हणतो, काही नाही, ती माझ्या विरुद्ध ब्रोचे कान भरते आहे आणि तिच्या ऐकण्यावरून ब्रोने मला सगळा जाब विचारला होता. यावरती रोहिणी म्हणते, काय कलाच्या सांगण्यावरून? पण तू असं केलंस तरी काय? यावेळेला राहुल गडबडतो आणि म्हणतो, काही नाही ग, होळीच्या वेळेला ते दोघं जण गायब झाले होते बघ. ते दोघं गायब झाले आणि तिथपासून जे आलेत ना, तो खूप बदल झालाय दोघांच्या मध्ये. असं तिने काय सांगितलंय दादाला हे मला माहीत नाहीये, पण होळीपासून तो माझ्याशी जरा वेगळंच वागतोय. रोहिणी म्हणते, हे बघ, या सगळ्याकडे माझ्यावरती काही सोल्युशन नाहीये. यावरती राहुल म्हणतो, अगं या घरातली एकुलती एक मुलगी आहेस तू, तुझ्या शब्दाला मान नाही तर कुणाच्या शब्दाला? रोहिणी म्हणते, हे बघ, इथे आत्ता प्रश्न वेगळाच आहे. मी तुझ्या लग्नाचा विचार करते, तू फक्त एकच गोष्ट कर, पेढीवरती आत्ता सध्या एकदम चांगलं वाग, तुझं रेप्युटेशन चांगलं बनव. राहुल म्हणतो, लग्न? आणि माझं? नाही नाही ह, मला नाही लग्न करायचं. रोहिणी म्हणते, लग्न नाही करायचं? मग काय तुला फक्त फ्लर्टिंग आणि अफेअरच करत राहायचं आहे का? हे बघ, तुला माहिती आहे का राधा सरदेसाई, म्हणजे ती खूप मोठी बिझनेस वुमन आहे, माहिती आहे ना तिची फॅमिली किती बॅकग्राऊंड चांगली आहे, एकदम करोडपती आहे, ती तुझ्यासाठी मुलगी म्हणून पाहते आहे मी. त्यामुळे तुझं रेप्युटेशन चांगलं ठेव, ते लोक चौकशी करतील तेव्हा तुझं रेप्युटेशन चांगलं असेल तर हे लग्न आपल्याला जुळवून आणता येईल आणि मग त्या सरदेसायांचा एकुलता एक वारस तू होशील. असं म्हणत इकडे आता रोहिणीने राहुलला आपला प्लॅन सांगितल्यावरती राहुल म्हणतो, राधा सरदेसाई? राहुलच्या आता मात्र मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटायला लागतात. तो याला होकार देतो आणि रोहिणीच्या प्लॅनमध्ये सामील होतो. तोपर्यंत इकडे आता कला रात्रीच्या वेळेला विचार करत असते, कसं काय राहुलला पकडण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, पण काय करायचं? इकडे कला खाली उभी असते आणि वरती अद्वैत उभा असतो. अद्वैत सुद्धा तोच विचार करत असतो. त्याच वेळेला अद्वैतच्या मनामध्ये एक गोष्ट येते की राहुलचे बँक स्टेटमेंट चेक केले तर? बँक स्टेटमेंट चेक केले तर राहुलच्या अकाउंटला कधी कुठून कसे पैसे आले हे मला समजेल आणि मग मात्र राहुल खरं बोलतोय, राहुल खोटं बोलतोय हे सगळं समजेल. आणि त्याच वेळेला कलाच्या डोक्यात पण हा विचार येतो की जर नैनाताईचे बँक स्टेटमेंट चेक केले तर कदाचित राहुलचं काहीतरी ट्रान्झॅक्शन असेल आणि ते आपल्या लक्षात येईल. असं दोघं जण बँक स्टेटमेंटचा विचार करत असतात आणि कला विचार करते, राहुलचे पण बँक स्टेटमेंट जर अद्वैतला चेक करायला मिळाले तर सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कुठून पैसे आलेत हे समजेल. त्यावेळेला अद्वैत विचार करत असतो, नाही नाही, या आगाऊ मुलीने ही आयडिया मला देण्याच्या आधीच मला हे सगळं करायला पाहिजे, नाहीतर ही आगाऊ मुलगी या सगळ्याचं क्रेडिट घेऊन मोकळी होईल. अद्वैतला पडलेलं असतं ते क्रेडिटचं, म्हणजे त्याची चोरी पकडली जाणं ते सर्वेक्षा ही मुलगी क्रेडिट नको घ्यायला, क्रेडिट सगळं मलाच पाहिजे असा तो विचार करत असतो. आणि कला काही बोलायच्या ती काही करायच्या आतच आपण हे सगळं करायचं जेणेकरून तिला हे क्रेडिट द्यायला नको. इकडे आता दिनकर सगळा हिशोब करत असतो. दिनकर हिशोब करत असतो कारण संगीताने करून ठेवलेला घोळ त्याला निस्तरायचा असतो. संगीताने काढलेल्या कर्जाचे हप्ते भरायचे असतात, हप्ता भरला नाही तर घरावरती जप्ती येणार, म्हणून दिनकर हिशोब करतो आणि म्हणतो, दिवसेंदिवस सगळं कठीण होत चाललंय, घराचा हप्ता या महिन्याचा भरायला पाहिजे, बाकी सगळे पण खर्च आहेत, लग्नामध्ये कुठून कुठून कर्ज घेतलेली आहेत त्या सगळ्यांचे पैसे द्यायला पाहिजेत. संगीता म्हणते, हे बघा, मला काय वाटतंय सांगू का? मी या सगळ्यावरती एक उपाय तुम्हाला सुचवू का? म्हणजे मी चार घरची जरा धुणी भांडी करते. संगीता आता धुणी भांडी करण्यापर्यंत आलेली असते कारण पर्यायच नसतो काही. यावरती दिनकर म्हणतो, खबरदार खबरदार, तू ही अशी काही कामं केलीस तर अजून मी आहे ना जिवंत, काही ना काहीतरी आपण याच्यातून मार्ग काढू, पण ही असली कामं तू करणार नाहीयेस. असं म्हणत दिनकर आता संगीताला चांगलाच धडा शिकवतो आणि तिला जाब पण विचारत असतो. आता चार घरची धुणी भांडी करून एवढं लाखोचं कर्ज ही संगीता कुठून फेडणार असते देवालाच माहिती. तोपर्यंत या सगळ्याशी काही देणं घेणंच नाही अशा पद्धतीने इकडे आता नैना म्हणते, ए आई, मला चहा दे ना करून, कधीपासून चाललंय हे सगळं तुझं, तू इथेच बोलत बसणार आहेस का, चहा दे करून. मग मात्र संगीताच्या रागाचा पारा चढतो, तुला चहा करून देऊ, जा उठ, तू स्वतः करून घे. त्यावर ती काजू म्हणते, हो, हे सगळं रामायण जे घडलंय ना हे तुझ्यामुळे,
आज आपण ज्या सिच्युएशनला अडकलोत ना ते तुझ्यामुळे, जा स्वतःचा स्वतः करून घे, जा दुसऱ्याला त्रास द्यायला तुला काहीच नाही का वाटत, असं म्हणत सगळेच जण या नैनावरती चिडतात. सगळ्याचं कारण असलेल्या नैनाला काही फरकच पडत नसतो, तिला स्वतःचा चहा, स्वतःचं खाणं पिणं आणि स्वार्थीपणा एवढंच माहिती असतं. सगळेच जण चिडलेले बघून नैना म्हणते, ठीक आहे माझा चहा मीच करून घेते. आणि नैना किचनच्या दिशेने जाणार तर इकडे संगीता सांगते, मला असं वाटतंय आपण नैनीचं लग्न लावून देऊया, हा एकच उपाय आहे या सगळ्यावरती, नाहीतर नंतर नैनीशी लग्न पण कुणी करणार नाही. नैना विचार करते, अरे देवा, म्हणजे यांनी माझ्या लग्नाचं जर इतकं मनावरती घेतलं तर माझं काही खरं नाही, मला राहुलशी बोलायला पाहिजे. आता तिला काय माहिती, राहुल राधा सरदेसाई सोबत लग्न करायला उतावळा झालेला आहे. ते इकडे सकाळी अद्वैतच्या वेळेला ऑफिसला जायला निघालेला असतो, त्यावेळेला तिकडे आता कला येते. त्यावेळेला अद्वैत म्हणतो, काय आहे तुझं? कला सांगते, मला तुला महत्वाचं सांगायचं होतं. म्हणजे मी तुला हे सांगायला आले की जर का तुला राहुलचे बँक डिटेल चेक करता आले, बँक स्टेटमेंट चेक करता आले, तर ते 8 लाखच काय, बाकी पण खूप गोष्टींचा उलगडा होईल. राहुल किती फ्रॉड करतोय, काय करतोय, हे सगळं तुला समजेल की? यावरती अद्वैत म्हणतो, तुला काय वाटतं, तू एकटीच हुशार आहेस, तुला एकटीलाच आयडिया सुचतात? ही आयडिया मला काल रात्रीच सुचली होती. असं म्हणत, तुझ्या आधीच मला आयडिया सुचलंय, तुला नाही, मी क्रेडिट घेणार, असं अद्वैतचं चालू होतं. कला म्हणते, इतकंच ना, मग बोल ना स्पष्टपणे की तू हे करणार आहेस, मला क्रेडिट वगैरे काही नको आहे. माझ्या डोक्यात ज्याला ते तुला सांगितले, तुला ऑलरेडी सुचलंय तर चांगलंच आहे, मी क्रेडिट घेऊन कुठे जाणार आहे? असं म्हणत कला अद्वैतला आता मात्र स्पष्टच जरा बोलते. अद्वैत अगदी लहान मुलासारखाच क्रेडिट क्रेडिट करत असतो. कला म्हणते, तुला सुचलंय तर तू बँक डिटेल चेक कर. अद्वैत म्हणतो, करणारच आहे, तू सांगायची काही गरज नाहीये. कला म्हणते, आगाव. अद्वैत म्हणतो, अति आगाव. दोघांचं पुन्हा पुन्हा चालू होतं. कला सांगते, तू स्टेटमेंट चेक करणार आहेस तर नीट सांगितलं असतंस, तरी पण चाललं असतं. असं म्हणत कला रागाने तंतन करत तिकडून निघून जाते. आणि खाली सरोज तिला गाठते, कुठे गेली होतीस, अद्वैतच्या रूममध्ये काय काम होतं, असे हजार प्रश्न विचारते. मग कला म्हणते, नाही ते इस्त्रीचे कपडे. यावरती सरोज म्हणते, तुला जायची काही गरज नाही आहे, राधा आहे ना, ती बघेल काय करायचं ते. असं म्हणत आता इकडे सरोज आपल्या मेडला अद्वैतच्या रूममध्ये जायला सांगते आणि अंजूला बोलवून ती ते कपडे द्यायला सांगते. आणि कलाला सांगते, हे बघ त्याच्या रूममध्ये सारखं सारखं जाणं बंद कर. आणि विचार करते, काय चाललंय ह्या मुलीचं, म्हणजे मी हिला इतकं सांगते तरी अद्वैतच्या रूममध्ये जाऊन हिला सिद्ध काय करायचंय. आता अद्वैत आपल्या ऑफिसला म्हणजेच पेढीवरती येतो. पेढीवरती आल्यावरती तो आपल्या रिसेप्शनिस्टला बोलून घेतो आणि राहुल सर आहेत का विचारल्यावरती ती सांगते, नाही राहुल सर आज उशिरा येणार आहेत, त्यांनी तसं कळवलंय. अद्वैतला चान्स मिळतो, तो ताबडतोब राहुलच्या केबिनमध्ये जातो. राहुलच्या केबिनमध्ये जाऊन काही बँक डिटेल्स मिळत आहेत का हे पाहण्यासाठी सगळी शोधाशोध करायला लागतो. काहीतरी शोधाशोध करत असताना अचानकपणे राहुल येतो आणि अद्वैत थोडासा गडबडतो, हातातली फाईल खाली पडते, कारण अजूनही अद्वैतने नाती जपलेली असतात. राहुलवरती डायरेक्ट अटॅक करणं त्याला हे पटत नसतं. राहुल म्हणतो, ब्रो तू इथे? यावरती अद्वैत म्हणतो, ते सेलिब्रिटी डिझाईन आहेत ना, ते तुझ्याकडे आहेत ना, तेच बघायला आलो होतो. मग मात्र राहुल सेलिब्रिटी डिझाईनची फाईल काढून अद्वैतला देतो. अद्वैत ती फाईल घेऊन निघून जातो. राहुल विचार करतो, ब्रो तू इथे जे शोधायला आला आहेस ना ते तुला कधीही मिळणार नाही, कारण मला माहिती आहे ना तू काय शोधतोयस ते. यामुळे आता राहुल सावध झालेला असतो आणि राहुलने सगळे पुरावे लपवलेले असतात. घरी आल्यावरती मग मात्र कलाच्या स्टोर रूम मध्ये अद्वैत येतो आणि तो तिला म्हणतो, नाही आपण म्हणजे हे सगळं बोलल्यामुळे ना राहुल सावध झालाय. कला म्हणते, काय झालं, बँक स्टेटमेंट नाही का मिळाले? अद्वैत म्हणतो, नाही मी तेच सांगतोय, तो ना सावध झालाय, त्यामुळे आता त्याने सगळे पुरावे लपवण्याची शक्यता आहे. यावरती कला म्हणते, मग आता काय करायचंय? याच्यावरती अद्वैत म्हणतो, मी त्याचाच विचार करतोय, कशा पद्धतीने त्याच्याकडून सत्य काढून घ्यायचं हे मला काही कळतच नाहीये. कला म्हणते, हो ना, म्हणूनच मी आयडिया देते ना. पुन्हा दोघांची भांडणं, आगाव अति आगाव, आगाव अति आगाव हे चालू होतं आणि अद्वैत बाहेर येतो. सरोज पुन्हा हे बघते आणि ती विचार करते, सकाळी ही त्याच्या रूममध्ये, आता हा तिच्या रूममध्ये, नक्कीच यांचं काहीतरी चाललेलं आहे, मला शोधून काढायला पाहिजे. सरोजला उगाच संशय येतो. आता अद्वैत कला कोणत्या का कारणाने होईना एकमेकांच्या रूममध्ये जात, एकमेकांचे विचार करत, आता मात्र एकमेकाच्या संमतीने चाललेले आहेत. त्यांच्या नात्यामधला आता एक जो भांडणाचा हे आहे तो आता हळूहळू मैत्रीच्या रूपात बदलत चाललेला आहे आणि मैत्री प्रेमात कधी बदलेल हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे.